श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। लवकरच गुरुपौर्णिमा येणार आहे आणि गुरुपौर्णिमा येणार म्हटल्याच्या नंतर सगळ्यात आपल्या स्वामी भक्तांना खूप आनंद होतो। तो आनंद म्हणजे आपण स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करत असतो। तर आजपासून मी एक सेवा चालू केलेली आहे, ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण। तर आजपासून जर मी पारायण केले तर 11 दिवसाचे हे पारायण होणार आहे। तुम्ही 11 दिवस किंवा 7 दिवस किंवा 1 दिवसाचे सुद्धा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता। तर पारायण कशी करायची आणि मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे। काही काही लोक 21 दिवसाचंही करतात, काही 51 दिवसाचे सुद्धा पारायण करतात, तर काही 101 दिवसाचे सुद्धा पारायण करतात। ज्यांना काही स्वामींकडून काही एखादी गोष्ट पाहिजे आहे, त्यांना वाटतं की स्वामींनी ही गोष्ट आपल्यासाठी करावी, ते त्यांचा संकल्प असतो, त्यानुसार ते पारायण करू शकतात। तर तुम्हाला जसा वेळ मिळेल आणि वाटत असेल की आपण हे करायला पाहिजे तसं तुम्ही करू शकता। तर मी जी मांडणी केलेली आहे अगदी साधी मांडणी आहे। मी इथे काय केलेलं आहे तर मी अगोदर फरशी पुसून घेतलेली आहे। फरशी पुसताना मी पाण्यामध्ये लिंबू, मीठ, हळद आणि गोमूत्र टाकलेलं आहे आणि त्याने पूर्ण फरशी पुसून घेतलेली आहे। तर फरशी मी रात्रीच पुसून घेतलेली आहे कारण की मी सकाळी 3:30 वाजता ही मांडणी केलेली आहे। कारण की माझी मोठी मुलगी जी आहे ती सकाळी 7 ची तिची शाळा असते, तर मला तिला 5 वाजताच उठावं लागतं आणि तिची तयारी करावं लागते। त्याच्यामुळे मी अगोदरच माझं जे स्वामींचं पारायण आहे ते चालू केलं होतं, तर त्याच्यासाठी मी अगोदरच तयारी करून घेतली होती। आणि सकाळी 3:30 वाजता मी फरशी वगैरे पुसली नाही, फक्त झाडू मारला, तिथे हळद कुंकू वाहिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मी चौरंग मांडलेला आहे। चौरंगाच्या भोवती मी छोटीशी साधी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे। तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा फुलांनी बाजूला सजवलं तरीही चालेल। त्यानंतर मी इथे कलश मांडणी केलेली आहे। 1/4 मोठ तांदूळ घेतलेले आहेत। 1/4 मोठ तांदूळ ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरती हळद कुंकू वाहिलं आहे आणि त्यानंतर मी हा कलश ठेवला आहे। तर कलशाच्या आतमध्ये पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, हळद कुंकू वाहिलेलं आहे, अक्षता टाकलेले आहेत, 1 सुपारीसुद्धा टाकलेली आहे, त्याबरोबर दुर्वासुद्धा टाकलेले आहेत। त्याच्यानंतर ही विड्याची 5 पानं ठेवलेली आहेत आणि त्याच्यावरती हा नारळ ठेवलेला आहे। तर नारळ मी आदल्या दिवशी व्यवस्थित छोटा असा म्हणजे कलशामध्ये बुडेल जरासा असा नारळ घेतलेला आहे। काही वेळेस काय होतं, नारळ आपण असा खालच्या बाजूला चपटा असा घेतो आणि काय होतं, काही दिवसांनी पाणी जेव्हा खाली जातं तेव्हा त्या नारळाला पाणी लागत नाही आणि मग आपला जो कलशाचा वरचा नारळ आहे तो फुटतो, त्याला तडा जातो। त्याच्यामुळे मी नारळ घेताना जरा खाली असा लंबाकृती असतो, जरा टोक असते असा घेते, जेणेकरून तो कलशावरती पण व्यवस्थित बसेल आणि नारळ जो आहे तो सुकणार नाही असा मी ठेवलेला आहे। त्याच्यानंतर मी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे। जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही 2 विड्याच्या पानावरती थोडंसं तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती 1 सुपारी गणपती स्वरूप मानून ठेवायची आणि त्याची पूजा करायची आहे। त्यानंतर स्वामींसाठी मी एक असा छान असा चौरंग छोटासा आणलेला आहे आणि त्याच्यावरती स्वामींना छान असं मी त्यांच्यासाठी काही वस्तू आणलेल्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे। जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल, फोटो असेल तरीही चालेल, पण मूर्ती किंवा फोटो दोन्हीपैकी एक काहीतरी हवं आहे। आणि मी आज मोगऱ्याचा गजरा ठेवलेला आहे, चाफ्याची फुलं भेटली ना तरीही खूप छान आहे। आणि त्यानंतर मी जास्त काही इथे काही हे केलेलं नाही आहे। स्वामींसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि साखर ठेवलेली आहे नैवेद्य म्हणून, त्याचबरोबर घंटा ठेवलेला आहे आणि पूजा केली आहे तेव्हा मी 1-1 फूल तिथे ठेवलेलं आहे। बस एकदम साधी सोपी आपली मांडणी असते। त्याचबरोबर इथे मी दिवा लावलेला आहे, अगरबत्ती इथे लावलेली आहे आणि मी इथे धूप आहे ते धूप आणि कापूर याच्यामध्येच मी जाळते। तांदूळ मी इथे घेतलेले होते कारण की आपण जेव्हा पारायणाची सुरुवात करणार असो त्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करावा लागतो, त्याच्यासाठी मी हे तांदूळ घेतले होते। आणि इथे मी आणखीन एक पाठ ठेवलेला आहे, त्या पाठावरती मी स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक ठेवलेले आहे। तर पुस्तक आपण जेव्हाही ठेवणार ना तेव्हा ते पुस्तक आपल्याला अशा पद्धतीने झाकून ठेवायचे असते। तर हे पुस्तक आहेत। आता आपण जेव्हा पारायण करतो, आपण जेव्हा नित्यसेवा करतो तेव्हा काय करतो, रोज 3-3 अध्याय वाचतो, पण जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असतो, किती दिवसाचे आपण ठरवले असतात त्या दिवसा तिथपर्यंत आपल्याला पूर्ण 1 ते 21 अध्याय पूर्ण हे जे पुस्तक आहे ना, पूर्ण पुस्तक आपल्याला एकाच वेळेला पूर्ण वाचायचं असेल। जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं आपल्याला हे पुस्तक वाचायचं आहे।
पण काही वेळेस काय होतं, मध्ये आपल्याला उठावं लागतं, म्हणजे समजा 10 आपले वाचून झाले आणि उठावं लागतं, तर ते अडचण असेल तर उठायचं, पण जास्त करून अशी वेळ पकडायची की एका वेळेस आपले हे पूर्ण 21 अध्याय आपण वाचू शकतो। तर पहा, हे पूर्ण 21 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत। 21 अध्याय वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। तर इथे मी अक्कलकोटला जेव्हा पहिल्यांदा गेली तेव्हा ही माळ आणलेली आहे। तर या माळेमध्ये 108 मणी असतात, तर असे 108 मणी असलेले आपल्याला 11 वेळा ही माळ मला जप करायचे आहे। तर सकाळी मी फक्त पुस्तकाचे 21 अध्याय वाचलेले आहे आणि आता दुपारी मी 11 माळी जप करणार आहे। म्हणजे आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर स्वामी स्तवन जे असतं ते एकदा आपल्याला बोलायचं असेल। जसे तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्हाला ही पूजा करायची आहे। आता पहा, आता एक दिवसाचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर 7 दिवस 11 दिवस असं आपलं जर पारायण खूप मोठं असेल तर काय करायचं आहे, ह्या कलशामधील पाणी जे आहे ना, कलश आपल्याला हलवायचा नाही आहे आणि हे जी पानं आहेत ना, ही आता 2-3 दिवसात सुकतील, खराब होतील, तरी ती काढायची आहेत। जर तुम्हाला पुन्हा नवीन पानं ठेवायची आहे तर ठेवू शकता तुम्ही, फक्त कलश हलला नाही पाहिजे, अगदी सावकाश करायचा आहे। नारळ काढायचा आहे, पानं काढायची आहेत, जर तुम्हाला पानं ठेवायची तर तुम्ही ठेवू शकता। मी आता नाही ठेवणार, ही पानं मी एकदाच ठेवते आणि आता शेवटी जेव्हा गुरु पौर्णिमा असेल त्या दिवशी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर हे पाणी हळूहळू कमी कमी होणार, तर आपल्याला फक्त त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पाणी टाकायचं। पाणी टाकताना एकच काळजी घ्यायची आहे, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही तर आपण नारळ ठेवणार आणि मग ते पाणी बाहेर येणार, असं होऊ द्यायचं नाही। त्याचबरोबर इथे ही सुकलेली फुलं वगैरे असणार, ती आपल्याला काढून एका पिशवीमध्ये ठेवायची आहेत आणि पुन्हा नवीन फुलं इथे ठेवायची आहेत। तुम्ही फुलांनी छान सजवू पण शकता। मी अगोदरचा एक व्हिडिओ काढलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सजवून दाखवलेला आहे, पण माझी पूजा एकदम साधी सिंपल असते। तर अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे। आता हा नारळ बघ, आता शेवटचा, आता गुरुपौर्णिमा झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी मी काय करणार आहे, हे जे तांदूळ आहेत ना, हे तांदूळ आपले जे घरातले तांदूळ आहे त्याच्यामध्ये मिक्स करणार, पण त्याच्यातले थोडेसे तांदूळ मी पक्ष्यांना टाकणार आहे आणि या कलशातील जे पाणी आहे हे तुळशीला वाहणार आहे आणि याच्यातील जो सुपारी प्लस रुपया जो आहे तो तिजोरीमध्ये ठेवणार आहे। बाकीचं सामान जे काही म्हणजे फूल दुर्वा असणार ते तुळशीमध्ये जेव्हा पाणी टाकणार तेव्हा तुळशीमध्येच ते पडलं जाईल। आणि हा जो नारळ आहे ना, हा नारळ मी बांधून ठेवणार आहे घरामध्ये। काही दिवसांनी समजा नारळ खराब झाला तर आपण तो असाही पाण्यामध्ये वाहतोच आहे। तुम्ही पाण्यामध्ये वाहू पण शकता किंवा लाल कपड्यामध्ये बांधून सुद्धा ठेवू शकता, खूप छान असतं ते। आणि बाकी काही नाही। आणि जेव्हा आपण जास्त दिवसाचं पारायण करणार असाल तेव्हा जर समजा धूळ वगैरे काही अशी वाटली ना, साठलेली आहे, तर जरा साफ करायचं। फक्त कलश हलला नाही पाहिजे, बाकी काहीच नाही। तर एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।